चला नमस्कार सगळ्यांना, भावा बहिणींना, चला या जेवायला, सगळ्यांनी जेवण करा या। तर आज मस्त बघी बेत केलाय पिंकीने दाजीसाठी, तर दाखवणार तुम्हाला काय बेत बनवलाय आज ती। पण आज सासरवड दाजीचा मुक्काम आहे भावांना बहिणींनो, आणि तर सगळ्यांनी जेवण करा या मस्त बघी। चणचणीत झणझणीत बेत बनवलेला आहे पिंकीने, आणि राजू बसलाय, पिंकी बसलेली तर त्यांना सेपरेट बनवलेलं आहे ना, आपल्याला सेपरेट बनवलेलं आहे भावांना। खात नाही तर म्हणून मटण आणलंय ह्यांना, आणि त्यांना ती हे केलंय आपण समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवतो तुम्हाला बरोबर मस्त बघी। या सगळ्या जेवण कराय, आणि आज दाजीसाठी कस काय बेत झालाय सासरवाडीत नक्कीच कमेंट करून सांगा। तर समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवतो बाबा, तो हो का मस्त बघी मटकीच कालवणे उसळ मटकी, आपली मोडाची मटकी। तर मस्त बघी चणचणीत झणझणीत कालवण बनवलेलं आहे, आणि मकाची भाकर। आता मकाची भाकर तर बरेच दिवस झाला दाजीने खाल्ली नाही, म्हणजे वर्ष झाली म्हणायचं, दिवसच नाही वर्ष झाले मकाची भाकर खाल्लेली। हा गेल्या वेळेस जे वेळेस दाजी इकडं आलं त्यावेळेसच मकाची भाकर खाल्ली होती। तर आपले पिंकी करत होती चांगला स्वयंपाक, म्हणजे काय पुऱ्या श्रीखंड तीन बनवीत होती, पण म्हटलं नको आपल्याला काय ते, म्हणजे कधीतरी खाण्यात आलं की पोट बिघड होतं, त्याच्यामुळं दाजीने नकार दिला, म्हणलं बनवूच नका। आपलं जे रोजचं जेवण आहे तीच बनवा। तर का लांबूनच दाखवतो तसं काय चणचणीत झणझणीत मटण त्यांच्यासाठी केलेलं आहे, आणि दाजीसाठी मटकी उतरणे म्हणल्यावर गावडीची खायला संधी ना। हा आणलं होतं मग सकाळी म्हणल्यावर म्हणलं दाजीला पेशन टोकून दाजीला तिकडं मटकीची भाजी पिंकीने केली, त्यांचं टोकलं साईडला ना आमचं साईडला। तर पिंकी जेवण बसली जेवली मायरून मग झोपली। ऐका आम्ही दादा कुठे गेला भाऊजी कुठे तर गेले ते जेवला पाहिजे तुम्ही नाही तर भाऊजी जेवलं परत मगाशी जीवली होती ना ती 3 वाजता, त्यामुळं काय अजून त्यांचं जिरलं नसल। आपण नव्हतो जीवलो तरी आपण सर्वजण सगळ्यांनी जेवण करा या भावांना बहिणीनो बर करत बी दाजी बी सुरुवात करत आता कसं काय सांगा की कस झालाय बेत मग एक नंबर झालाय ना। हा मी करतो चालू आता सांगा। चला तर भावांना बोलू ना जेवा द्या सगळ्यांनी। तर मकाची भाकर हो का, तर इकडे 12 म्हणजे आपलं इंदापूर साईडला टोटल लोक म्हणजे इकडचे मकाच खातात, मका ज्वारी आणि गहू। इकडे जास्त बाजरी खातच नाही। आता आमच्या इकडे नगर साईडला आहेत ना बाजरी जास्त खातात, आमच्या इकडे मका नाही खात, नगरच नाही पडणार मका। कशी काय लागते मकाची भाकर? एकच नंबर तर एकदम चविष्ट लागते। आता दाजीचे पुन्हा दाजी हिडू आख्या भारतात आपले हिडू, आपले बहीण भाऊ सगळेच पाहतात हिडू। तर भावांना बोलू ना दाजीचा असं म्हणणं आहे की नक्कीच येता तुम्ही मकाची भाकर खाऊन बघा मग सांगा कस काय। हा कुणी कुणी खाल्ली मकाची भाकर देवी सा। आता बरेच भाऊ भाऊ बहीण आहेत ना ते खातात त्यांना मकाची भाकर, जे आपल्या इकडच्या साईडला जेवढे आपल्या भाऊ बहीण हेडू पाहतात ना इकडे तेवढे मकाची भाकर खाल्ली असन। पण
म्हणजे थोडक्यात बघा पुणे मुंबई सुरत गुजरात नागपूर जळगाव बुलढाणा उस्मानाबाद लातूर भरपूर असे जे तालुका जिल्हा प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून कुणताच आणि गाडीचं हिडू पाठ्यात सगळे लोक आपले बहीण भाऊ तर मक्काची भाकर म्हणजे बऱ्याच दोन तीन वर्षातून मला वाटतं खायला मिळली आज मक्काची भाकर झाली तर एकदा मी तुमच्या पुनंताने आणि दाजीने एकदा आपण मक्काचं दळून इकडून घेऊन गेलो होतो आपण आपल्या तिकडे तिकडे त्यांना दळायची माहिती नसत कशी दळायची आपल्या इकडं नगर साईडला ना तिकडं गिरणीत नाही याला डबल दळण करावं लागतं मला डबल दळावं लागतं याला डबल तर बाबांना म्हणलं कस काय देते मला मोडाची मच्छी गाडीसाठी केलेली आहे आणि राजभावने आपलं मटण साईडला त्यांचं चाललंय वेगळं 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 मांसाहारी आणि इकडं शाकाहारी हा तर मस्त बेत आज आहे तर सगळ्यांनी जेवण करायला या दाजीचं आमंत्रण तुम्हाला सासरवाडी जेवण तर आता काय होतं बऱ्याच भाव म्हणे दाजी सासरवाडीला गेलाय म्हणला तर मग इच्छा असते दाजीसाठी काय बेत बनवलाय कसं काय बनवलाय कसं काय बनवलाय तर बाबा ना बहिणी ना दाजीला असं बेत आवडत आणि आपण असं सासरवाडी आल्यानंतर आपल्याला हेच बनवून पाहिजे तीच बनवून पाहिजे आणि आपलं तसं काहीच नसतं दाजी पहिल्यापासूनच जसं असं तसं खाणार आणि कसं आहे दाजी आणि तुमची पुनमताई परिस्थिती परिस्थितीतून वर गेलेली त्यामुळं जाणार आणि त्याच्यामुळं जाणे त्याच्यामुळं आपलं जे आहे ना जे केलं आहे ना त्यात नेहमी समाधान राहायचं आणि खरंच मटकी एकच नंबर झाली भावांना बनवून लय आवडली झाली कारण मला आल्या आल्या पिंकीने विचारलं काय करू जेवण काय बनवू तर मी म्हणलं गोड काहीच नको करू पुऱ्या नको करू काहीच नको करू आपलं साधं सिंपल असं जेवण बनव मस्त बघी चंचणी चंचणी जे आमच्या भावा बहिणींना आवडत बघायला तर कसा वाटलाय देत भावांना बहिणीनो मस्त बघी देत आता चाललं राजू भाऊ कर आणि दाजीचं जेवण चाललेलं दोघांचं चाललं हा दाजी खाली जाईल सांगत माझं आता दाजीला कस पहिली सवत होती असे चुरून शेत तिथं आता आलीकडे आलीकडे खायला लागलो नाही तर पहिला मी चुरून नव्हतो घात करीन असं आपल्याला एक 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 घास आणि दाजीची सवय असे की दाजीमध्ये पटापडा जेवण जमत दाजी दमाने जेवतो जेवढं त्यामाने जेवण करेल तेवढं माणूस जास्त जेवण करत आणि ज्या आमच्या बहिणी आहेत बघणाऱ्या तर तुमचा बी बेत काय होता आज नक्की सांगा कमेंट करून ज्या आमच्या बहिणी आहेत मस्त बघे चंचणी चंचणी देते
मग ती भाकर एकच नंबर उत्तम शरीराला हलका अन्न हलका अन्न पौष्टिक. हा आता बाजरी तो अंगात उष्णता वाढती मकरना उन्हाळ्यात उन्हाळ्यात तर बाजरी खावत नाही कारण पहिलीच अंगात उष्णता आणि त्याच्यात अजून उष्णता वाढती. आता काय झालं दाजीला आणि दाजी सगळ्या घरच्यांना पहिल्यापासून सवय बाजरीची त्याच्यामुळे दाजी बाजरी खात गहू खात दोन्ही होत आमची तर घ्या की हो घालवत तर आज बघ जेवण मुळात आपण चारा जरा चुरतो मग काय दामन जेवा दामाने जेवण करतो चारा करतो चुरतोय दाजी आता वेद तसा जोरात झालता टेकोला नाही आणि आपलं कसं आपलं जेवण कसं रंगती चुरून मुरून चांगलं वरपून वरपून आणि त्यातच खरी मजा आहे भाऊ ना ते असं चमच्याने येऊन आणि तिने म्हणलं की मग मग नाही मग असा काळा करायचा वर पाहिजे त्याला काय भाजी देऊ का नाही नको आता लय झाली भाजी नको काहीच नको आता एवढंच जेवण मस्त पाहिजे. आता कसं आहे दाजीला लवकर सकाळी उठायचे राजू भाऊला बी सकाळी लवकर उठायचंय हो तर आपण आता आतापर्यंत का नाही सांगितलं ना अजून तुम्हाला राजू भाऊ दाजी पुढे जाणार आहे तर ती तुम्हाला नक्कीच उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघाय मिळेल दाजी राजभाऊ पुढे जाणार आहे कधी बघा कस काय काम आहे मग आता चोरून गेला वा रबडी 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 काल केल्या उरात जेवण ती बाकर कशी आहे माझ्या काल होणार तरी जे गाते मग त्याच्या बाकरीची ते वैशिष्ट्य पोट बिघडत नाही काय नाही काय नाही दपानाची दपान मागायचं आणि जस तुम्ही तुमच्या पुनमताचा हिडू पाहता तसं दाजीच बी बघा हिडू सगळ्यांनी जसं तुम्ही आवडीने पुनमताई हिडू पाहता तसं दाजीच बी पहा दाजी काय वायला आहे का पुनमताई आणि दाजी एकच जेवढा तुम्ही पुनमताईला सपोर्ट करता तेवढा दाजीला सपोर्ट केल्यासारखाच आहे पण तुम्ही दाजीचं हिडू कमी पाहता बाबा बहिणीनं मग दाजीला वाईट वाटण करायला सांगा बरं तुम्ही तस जस त्या आयडीला तुम्ही सपोर्ट करताय तसं ह्या आयडीला बी सपोर्ट करा असं दाजीच म्हणणं आहे भावांना बहिणीनं आणि दाजीला आनंद आहे दाजी तसं नाही म्हणत मी तुम्ही पुनमताईला पुनमताई तुमची पुनमताई कोण आहे दाजीची जी आणि पुनमताईची जी ताईची जी आयडी आहे ती दाजीची आणि दाजीची जी आयडी आहे ती पुनमताईचीच आहे मग त्या पद्धतीने भावाला सगळ्यांनी आयडीला सपोर्ट करा आणि जेवढं होईल तेवढ्यांनी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आणि जे आमचे चांगले बहीण भाऊ आहेत ना तिथं आपल्याला तर कमेंट चांगल्या चांगल्या करीतच असतात आणि दुसरी गोष्ट
जेवाय पेमेंट करणार आहेत ना बहीण भाऊ भावांना बहिण आपल्याला तुमच्या विराग नाही काहीच नाही पण काय होत एखादा माणूस जर वर चालला तर त्याला माग नका घेतो हे दाजीचं म्हणणं आहे नेमकं कारण समजा तुम्ही बी बाबा एक उदाहरण देतो तुम्ही बी तुमच्या जर कामात जर पुढं जात असेल आणि जर तुम्हाला जर कुणी जर पाय वाढणारा जर असा मिळला तर तुम्हाला काय वाटत श्रीदेवाला देऊन तुम्ही पुढचं पाऊल टाका कारण आपण दुसऱ्याचा पाय माग वाढतो म्हणजे आपलं बी कोणतरी पाय वाढणारा माग आहे कारण जेव्हा बघणारा आहे देव भोलेनाथ ते सगळ्यांनाच बघतो आता आम्ही काय करतोय काय नाही तो बी वर्षा बघणार आहे तुम्ही काय करता काय नाही ते वर्षाच बघणार आहे आणि देवापाशी भोलेनाथापाशी सगळे सगळ्याला समान हक्क आहे देव असा माहितच नाही की ह्यो माणूस वाईट आहे तो चांगला आहे त्याच्यापाशी भेदभाव नाही तर भेदभाव कोण करत म्हणजे आपलाच एकमेकाचे लोक एकमेकाचाच लोक भेदभाव करतात तर असा भावांना बहिणीनं भेदभाव करू नका पटलं तर हा मला पटलं तर कमेंट करा चांगली नाही पटलं तर करू नका तसं काय नाही कि बाबा चुकतंय म्हणून बी दाजी सांगा हा जर दाजीचं काय जर चुकत जात नक्कीच सांगा कमेंट मध्ये असं काय वाटलं मग आजचा भेद चणचणी चणचणी करता देत वाटला नक्की झालं कमेंट करून पोटभर जेवा पोटभर राजी का राजणार नाही आज काय नवीन नाही राजी सासरवाडी नाहीतर माणसाला मेहण्यात जेवण झालंय म्हणजे आपण पटापटा उरकावा तसं काय नाही तसं काय नाही तसं वाटतं का बघा म्हणजे तुम्हाला दाजी लागल म्हणून पायाला लागत होता दाजी बोललं तरी कुणी म्हणजे दाजी जात नव्हतं जेवायला काय दोघं सासर लागून लागून उपाशी मी पण चांगलं अलीकडे अलीकडे दाजीने आखर घेतली जर लाज नक्की मेला उपाशी त्याच्यामुळे लागतच नाही लाजायचं नाही त्याच्यामुळं कुठं गेलं ना जेवायची पाळी आली ना फुल जेवायचं बाकी काही विचार नाही करायचं मस्त जेवण जर चणचणे झणझणे कसा बेग वाटलाय बाबा ना बोला नाथ किती गेला बनी गेला नक्कीच कमेंट मध्ये सांगा वा एक नंबर आता जेवण दाजी तो उरक झालं बाबा बहिणीच जाणार नाही सगळ्यांचं जेवण बाबा दाजी फुल तुम्ही जेवलं ससरवाडी मस्त बहिणी आता जेवण खावण करून मस्त बघी आवाज करायचा आपण गेला सोपं नाही एवढा लांबचा प्रवास करायचा म्हणजे सोपं नाही हाडाची खिळखिळा होते ती होत सकाळचा एक प्रवास ठीक आहे पण उन्हाचा नाही चांगला तरी जाय बैठला हिरो टाकलाय थांबत थांबत दाजी आलं असं काय कंटिन्यू गाडी नाही चालली डायरेक्ट दाजीने काय केलं श्रीमंतातून जी गाडी पिसोऱ्यातून श्रीमंतात आलो श्रीमंतातून जी गाडी बसलो तर डायरेक्ट जिथं रस प्यायला बसलो
तिथंच गाडी थांबली डायरेक्ट, आधी मध्ये थांबलोच नाही कुठं. मग आता बघा तुम्ही मला श्रीमंदे वरून 12 मध्ये यायला नक्की 2 तास लागले असते. उन्हात गाडी 2 तास थांबविलीच नाही. आता वाटलं गाडी थांबावं लागणार, गाडीचे टायर लय गरम झाल्यात म्हणून भावानं बघणं जरा मी तिथं 10-20 मिनिटं बसलो. तिथून जी गाडी निघालो तर गाडी 12 मध्ये आपले जोडदार परत आपले जे युट्यूब फॅमिलीचे फॅमिली जे आपले फॅन आहेत दाजीची आणि वृंताईची त्यांना चालू चालू मध्ये भेटलो. 5-10 मिनिटं वेळ दिला त्यांना. तिथून उन्हातच जी गाडी चालू केली तर डायरेक्ट काटेवाडीमध्ये आलो. आता वाटलं जरा इथं लय मस्त बघी चावली नजर पडली म्हणून तिथं थांबलो. तिथून डायरेक्ट स्टार्ट डायरेक्ट हित सासरवाडी. सासरवाडी लिदा येऊन थांबलो बसलो चहा वगैरे घेतला राजूबा बरोबर की लगेच आपल्याला फोन आला राजूबाला. परत जोडेदाराकडे गेलो. परत जोडेदाराकडे दाजी दाजीला आग्रहाचं निमंत्रण दाजी काय करून आमच्या घरी या चहा घ्या. जेवत म्हणत होती जेवत म्हणत होते पण नाही जेवण केलं. आलो तिथून आता इथं मस्त बघी जेवण बिवण बनवलंय तर भावाचा बरी नो. आता करतो आराम घ्या मग सगळ्यांनी काळजी आणि भेटू कुठल्या व्हिडिओ मध्ये आणि नक्कीच व्हिडिओ बघा आज पिंकीने कसं काय बेत बनवलाय. चला बाय बाय सगळ्यांना.